अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील पाधी गावात कोटींची विकास कामे मंजूर होत आहेत, पण दुसरीकडे मात्र पाधी गावातील पूर्व दरवाजा भागात हिंदूंचे दैवत हनुमान मंदिरासमोरच गटारीत शौचालयाचे व इतर सांडपाणी जमा होत असल्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचत असल्याचे बोलले जात आहे। गेले 6 महिन्यांपासून रोड कॉन्ट्रॅक्टर यांनी फक्त गावात जाण्यापुरते पाईप टाकले असून ऐन मंदिरासमोर खड्डे खोदून ठेवल्याने घाण पाणी तुंबत असल्याने नागरिकांना मंदिरात जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। रोड कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायत यामध्ये साटेलोटे असल्याची चर्चा नागरिक करत असून त्याचमुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। एकीकडे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन हे विकासाची गंगा गावागावात पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे असा प्रकार होत असल्याने नागरिक संतप्त झाल्याचे दिसून येते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।